आताची सर्वात महत्त्वाची आणि ब्रेकिंग बातमी आहे. अभिषेक घोसाळकरांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. उद्धव ठाकरेंनी हा निर्णय घेतला आहे. शिवसेना नगरसेवकांविरोधात तक्रार त्यांनी केली होती. अभिषेक घोसाळकर यांनी शिवसेनेच्या नगरसेवकांविरोधात आचारसंहिता भंग केल्याची जाहीर तक्रार केली होती आणि त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी निर्णय घेतला आणि अभिषेक घोसाळकरांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. मयंक भागवत आपले विशेष प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. मयंक, काय अधिक माहिती? अभिषेक घोसाळकरांना बडतर्फ करण्यात आले पक्षातून, काय सांगाल? ज्योती, उद्धव ठाकरेंनी तसे आदेश दिलेले आहेत. नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांना पक्षातून त्यांची हकालपट्टी करण्यात आलेली आहे. अभिषेक घोसाळकर यांनी 3 शिवसेना नगरसेवकांच्या विरोधात तक्रार केली होती आणि आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी या नगरसेवकांच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता. या तिन्ही नगरसेवकांनी शुभा रावळ, ज्या माजी महापौर आहेत, त्याचसोबत शीतल म्हात्रे आणि अवकाश जाधव यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेत कशाप्रकारे आचारसंहितेचा भंग झाला नाही हे उद्धव ठाकरेंना समजून सांगितलं आणि घोसाळकर हे मुद्दामून करता असं देखील आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर उद्धव ठाकरेंनी रामदास कदम यांना आदेश दिलेत पक्षातून तात्काळ अभिषेक घोसाळकर यांना बडतर्फ करण्याचे आदेश देण्यात आलेत. नक्कीच, धन्यवाद मयांक दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी.